जरांगे पाटील यांचा पश्चिम दौरा सुरू आहे आणि आज जरांगे पाटील पुणे शहरामध्ये आहेत. या ठिकाणी आपण बघू शकता मराठ्यांचा जनसागर उठवलेला या ठिकाणी बघू शकतो. या ठिकाणी प्रचंड प्रमाण घोषणाबाजी पाटील पाटील नावाच्या घोषणा पुण्यात आज हा जो रोड आहे आता आपण सारसबागमध्ये आहोत आणि या ठिकाणी प्रचंड प्रमाणात मराठ्याची जमली गेली होती आणि जरांगे पाटील प्रत्येक मराठ्यांना या ठिकाणी हात तुमचं अभिवादन स्वागत स्वीकारत आहेत. त्यांचं जरांगे पाटलांवर जे प्रेम आहे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. जरांगे पाटलांचा पुणे दौरा खऱ्या अर्थाने यशस्वी झाला असं म्हणूया, कारण जरांगे पाटलांचा पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याचा चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवशी जरांगे पाटील पुण्यात आहेत. दादा काय सांगा, आता शब्दच नाहीत. ज्यांची लई देवेंद्र फडणवीसांची सुपारी घेऊन जळत होती त्यांचा कसा आता गावरान खोटा बसला, कसा खोटा बसला आता पुणेकराचा. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1,00,000 अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. दुसऱ्याच्या हमीच्या पाय चाटायचे धंदे करायचे आणि लोकशाही शिकवायचे दुसऱ्याला, काही द्यायचं बोलायला हाई व्यासपीठ म्हणून काही बोलायचं, भांग प्यायल्यासारखं भांग काही बोलायचं, दौरा गुंडाळा आमचं झालं तमकं झालं कसा बसला कचकून मराठा आता दौरा गुंडाळा म्हणणाराला. अरे बाळा काय हातात एखादं व्यासपीठ आहे फक्त, वेळ येत असते प्रत्येकाची. आज देवेंद्र फडणवीस पाय माग उभा राहिला म्हणून काही बोलायला लागला, आमचं फुटाले लोकच काय मुला खातील बोली तू, तुला कसं जातवादी पाहिजे रे, तुला कसं जात जागी पाहिजे तुम्ही, तू न्याय देणारा स्तंभ आहेस, तुला कशाला पाहिजे असा माजुरापणा एवढा. सत्ता कुणाची असती, येत असती जात असती, उद्या आमची येऊ शकती गरीबाची, त्या टायमाला कुठं पळशील, तेव्हा कुठं पळशील, कुठं पळशील, बोलायचं नसतं असं. एखाद्या गरीब मराठ्यांच्या जातीला हिणायचं नसतं. हे मराठे आता जरांगे पाटलाच्या मागं राहिले नाही, दौरा गुंडाळला माझ्या मराठ्याला अपमानास्पद बोलायचं, देवेंद्र फडणवीसची भाषा बोलायची, देवेंद्र फडणवीसला बोलायचं होतं ते पण त्यांनी दुसऱ्याकडून बोलून घेतलं एवढंच केलं. अरे असं नाही करायचं मस्ती. आता पुण्याकरांनी कशी जिरिली आहे का, आता 60-70 किलोमीटरवर उभा राहायला जागा आला का नाही, आता 35-36 लाख मराठा एका जागेवर आलाय का नाही, हे फक्त पुणे आहे. नाशिकमध्ये काय, हे तर पुणे आहे, पुण्याने अख्ख्या देशाला दाखवून दिलं मराठ्यांचा अपमान केल्यावर मराठ्याला हिणल्यावर पक्ष आम्ही आडे बांधतो, हे मराठ्यांनी पुणे जिल्ह्यातल्या निश्चिद्ध करून दिलं. वारे बहादर मराठ्यांनो, तुमच्यासाठी एकदा दंड ठोका वाटतो, दंड ठोका वाटतो, असा दंड ठोका वाटतो पुणेकरांसाठी, दंड ठोका वाटतो या पुणेकरांसाठी. हे बहादर मर्द मराठे याला म्हणतात, याला म्हणतात पुण्याची जनता. या पुण्याच्या चेअरमेन नतमस्तक होतो की तुम्ही मला उघडं पडू दिलं नाही हरामखोर सरकारनं, आणि पाय चाटणाऱ्या आमदारांना मराठ्याच्या हरामखोरांनी मला घेरलं होतं, मला उघडं पाडायचा प्रयत्न करता. मी गरीब मराठ्यांचं काम करतो म्हणून माझ्या विरोधात अभियान सुरू केले त्या दरेकरनं, आणखीन त्या कोकणातलं एक हे असे अभियानं सुरू करायला लागले. मराठ्यांनी पुण्याची अशी जिरली, या मर्द मराठ्या बहादुरांनी यांची पुरी जिरून टाकली. आता आता यांनी इशारा दिला, जर मराठ्यांच्या नादी लागाल तर तुमचा पुरा खुटा उपटणार. आणि हे सगळ्या भाजपच्या आमदाराला, माझ्या विरोधात जाणाऱ्या महाविकास आघाडीच्या आमदाराला, माझ्या समाजाला नाव ठेवणाऱ्या महाविकास आघाडीच्या महायुतीच्यांना सगळ्यांना एकच खुटा जबर ठोकला ह्या मराठ्यांनी. मी यांच्या चरणी नतमस्तक होतो. पुणेकरातल्या जिल्ह्यातल्या मराठ्यांसाठी माझ्याजवळ एक शब्द नाही मायबापा हो, तुमची काय स्तुती करावं, पण एवढंच सांगतो तुमचा मुलगा म्हणून, तुम्ही जसं माझ्या पाठीशी खंबीर उभा राहिलात मुलगा म्हणून, मी तुमचं योगदान वायाला जाऊन देणार नाही. तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय हो मनोजरंगे मेला तर हटत नाही. या मनोजरंगेला सलाईन लावलेली सलाईन, कमराला बेल्ट आहे चमका निघतात, पूर्ण शरीर माझं संपल्यात जमा आहे, मरणाचा घटका मोजतोय, तरी मी मराठ्यांसाठी लढतोय. लाज राखली आणि शान राखली मराठ्यांची पुणे जिल्ह्यातल्या मराठ्यांची, वा असे मर्द असावं तर असे, कडवट मराठे असावं तर असे. माझं शब्द नाही गाड्यांना तुम्हाला, पण तुम्ही तुमच्या लेकरासाठी आणि या जातीला न्याय मिळावं म्हणून आपली जात शक्तिशाली बनाव, आपली जात बलशाली बनाव, आपले लेकर अधिकारी व्हावा,
आपल्या लेकराच्या आणि जातीच्या बाजून उभा राहिलात, सगळ्या पक्षाला लाथा मारल्या तुम्ही, भाजपमधल्या मराठ्याने लात मारली पक्षाला, महाविकास आघाडीतल्या बी पक्षाला लात मारली, आणि पक्षाला नेत्याला बाप मानण्याऐवजी आपल्या जातीला बाप मानलं आणि लेकरासाठी रस्त्यावर आलात. तुमच्या चिरणी मनापासून नतमस्तक होतो. मनोज जरांगे तुमचाच एक मुलगा आहे, तुमच्या परिवारातलं लेकरू आहे. तुम्ही आज हातातले कामं फेकून दिले आणि बाहेर आलात रस्त्यावरती आणि एकजूट दाखवली, त्याबद्दल मी तुमचं योगदान कधी वायाला जाऊ देणार नाही. शब्द तुम्हाला माझा आहे. आरक्षण घेतल्याशिवाय सोडत नाही, पण यांना आता यांना झोपिल्याशिवाय सोडायचं नाही मराठ्यांना. हो, एकजुटीला असेच राहा. आता याच्यापेक्षाही भयानक परिस्थिती, भयानक कोकणातले, मुंबईतले, विदर्भ खानदेशातले मराठे एकजूट होणार आहेत. आरक्षण असलेले मराठे, कुणबी मराठे पण आणि मराठे पण एकजूट होणार. पुण्यांनी पुन्हा मराठ्यांच्या अंगात रग भरली, मराठ्यांच्या अंगात बळ भरलं आणि जी दहशत पसरवली ती भाजपनं, ती दहशत मोडून काढली पुणे जिल्ह्यातल्या एकजुटीच्या मराठ्यांनी. तुमच्या चेहऱ्यांनी खरंच नतमस्तक होतं. भाजपचे नेते अनिल बोंडे आहेत ते असं म्हणाले की धरंगे पाटील मुख्यमंत्री झाले तरी सगळ्या शहरात आरक्षण देऊ शकत नाही, मराठ्यांना सत्ता द्यावं लागेल का? हे असले बोंडे आणि गुंडे मी रोज गुंडाळतो आणि मग समाजात गुंडाळतो रोज. मग ह्या मराठ्यांच्या नादी लागल्यावर कसा मुळात जाळा सगळं जाळून टाकतात, हे माझ्या पुणे जिल्ह्यातल्या मराठ्यांनी आज सिद्ध करून दिलं. एकदा जर लोक पहिलेच म्हणतात मराठे एक येत नाहीत, आणि मराठे जर एक आले तर इतिहास घडतो, हे पुणे जिल्ह्यातल्या मराठ्यांनी पुन्हा सिद्ध करून दिलं. आम्ही आमच्या जातीच्या वाटा गेल्यावर, जातीला हिणावल्यावर, देवेंद्र फडणवीसने काही माध्यमातून जे लोकशाहीचे माध्यम आहेत पण देवेंद्र फडणवीसांचं खाऊन माजले, त्यांना अशी सणसणू कानफडाखाली हल्ली की बोलायला जागाच नाही ठेवली. बघ म्हणा आता, बघ गुंडाळा आहे म्हणा, बघ गुंडाळा आहे का नाही गुंडाळा, बघ म्हणा आता सांग त्या देवेंद्र फडणवीस जाऊन. अरे तुम्ही लोकशाहीचा गोरगरिबाचा आधार आहेत, कुणाचा खावा आणि कुणाच्या विरोधात बोलाव हे तरी कळायला असलं पाहिजे. काय दोन तीन महिने राहीन देऊ, त्याच्यानंतर आमच्याच कचाट येतेस, कुठं जाशी? आमच्या इकडून नाराज झाला की नेऊन बसतो मुलाखत काय घेतो, आमच्या इकडचं फोडतो त्याच्यावर काय नेऊन बसतो. अरे काय बाकीचे माध्यम बघ कसे अन्यायाच्या गोरगरिबाच्या बाजून उभा राहतेत. हे सगळं देवेंद्र फडणवीसचा कार्यक्रम आहे. देवेंद्र फडणवीसला सगळं भाजप संपवायचं आणि मराठे आता सज्ज झालेत खरंच गड्या. तुमचं योगदान नाही व्हायला जाऊन देत पुणेकरांनी. तुम्ही बळ भरला आता महाराष्ट्रात, तुम्ही शक्ती भरली मराठ्यात, दहशत मोडून काढली सगळ्या राजकीय पक्षाची, सगळ्या घेत नाही महामार मोठं करायसाठी महा दबाव टाकला तरी मी मराठ्यांच्या हृदयात बसलोय, मनामनात बसलोय. त्या विचाराचं काय करणार आहे तुम्ही? आणि मी मरूच तर मराठ्यांना मोठं केलंय सोडत नाही. आरक्षणासाठी मी यांची सत्ता पाडी पण मराठ्यांना आधी. नक्कीच आपण शकतो की मराठा समाजाचा मोठा प्रतिसाद धरंगे पाटलांना पुण्यामध्ये भेटलेला आहे. कॅमेरामन हर्षल विक्रम सह संजय सर्वे टीम मराठी पुणे. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.